सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर दूर आहे तरीही आपल्याला सूर्यापासून उष्णता मिळते सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये कित्येक भागात वातावरण नाही त्याला निर्वात पोकळी असं म्हणतात उष्णता आपल्याकडे पोहोचण्यापूर्वी या निर्वात पोकळीतून प्रवास करते उष्णतेच्या या संक्रमणाला उष्णतेचे प्रारण असे म्हणतात प्रारण ही उष्णता बाहेर टाकण्याची एक प्रक्रिया आहे उष्णतेचे प्रारण हे विद्युत चुंबकीय तरंगांच्या स्वरूपात होते दिसणारा प्रकाश हा देखील एक प्रकारचा विद्युत चुंबकीय तरंग आहे उष्णतेच्या प्रारणाला औष्णिक उत्सर्जन असं म्हणतात प्रारणात उष्णतेच्या संक्रमणासाठी कोणतेही माध्यम लागत नाही प्रकाश ऊर्जा सुद्धा निर्वात पोकळीतून प्रवास करते याचाच अर्थ विद्युत चुंबकीय तरंगांच्या स्वरूपात प्रवेश करते शेकोटीच्या बाबतीत काय घडते शेकोटीपासून कितीही दूर उभे राहिले तरी शेकोटीची ऊब आपल्याला लागते उष्णता ऊर्जा ही प्रारणाद्वारे स्थानांतरित होते अवरक्त प्रारणाला अवरक्त प्रकाश असंही म्हणतात अवरक्त प्रारण म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारण असून हे दृश्य प्रकाशापेक्षा जास्त असते ते मानवी डोळ्यांनी दिसू शकत नाही अवरक्त किरण खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे वहन करतात अवरक्त तापलेखन औष्णिक छायाचित्रण आणि औष्णिक व्हिडिओ ही औष्णिक प्रारणाची काही उदाहरणे आहेत औष्णिक छायाचित्रण कॅमेरा नेहमी उष्ण वस्तू आणि उष्णतेचे प्रारण शोधून काढतो आणि त्याची छायाचित्रे काढून घेतो यालाच तापलेखन असं म्हणतात अवरक्त प्रारण सर्व वस्तूंमधून बाहेर पडत असल्याने ज्या वस्तूंचे तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी असले तरी त्या वस्तूचे छायाचित्र घेतो कारण तापलेखक हे अतिशय सहजपणे साध्य करतो याचाच अर्थ तापलेखक अंधारातही ता एखाद्या वस्तूचे छायाचित्रण करू शकतो तुम्हाला माहिती आहे का रॅटल स्नेक नावाचा एक साप आहे ज्याचे तोंड औष्णिक प्रारण शोषून घेणारे आहे त्यामुळे तो अगदी दाट अंधारातही एखाद्या प्राण्याची शिकार करू शकतो आता आपण दोन भांड्यांमध्ये पाणी भरूया त्यातील एकाला काळ्या आणि एकाला पांढऱ्या रंगाने रंगवले आहे याचे सुरुवातीचे तापमान सत्तावीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस आहे आपण से। ही दोन्ही भांडी सारख्याच वेळासाठी उन्हात ठेवू या दोन्हीही भांड्यातील पाण्याचे तापमान सारखेच असेल का पाहूया असे दिसते की काळ्या भांड्यातील पाणी पांढऱ्या भांड्यातील पाण्याच्या मानाने अधिक तापले आहे त्या भांड्याचे तापमान हे तापमापकाच्या साहाय्याने मोजा काळ्या भांड्यातील पाण्याचे तापमान सदोतीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस आहे से। तर पांढऱ्या भांड्यातील पाण्याचे तापमान तेहतीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस आहे से। याचा अर्थ आपण असे म्हणू शकतो की एखाद्या वस्तूची उष्णता शोषून घेण्याची क्षमता ही त्या वस्तूच्या रंगावरही अवलंबून असते काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो एखाद्या पदार्थातील उष्णता कमी करायची असेल अथवा काढून घ्यायची असेल तर काय करावे लागेल आपण वरील दोन काळ्या व पांढऱ्या भांड्यांमध्ये गरम पाणी भरू आणि ते थंड होण्यासाठी ठेवू एका तासानंतर त्या भांड्यातील पाण्याचे तापमान मोजले आता दोन्ही भांड्यातील तापमान सारखेच होते का नाही पांढऱ्या रंगाच्या भांड्यातील पाणी हे काळ्या रंगाच्या भांड्यातील पाण्यापेक्षा जास्त गरम होते कारण जसा काळा रंग उष्णतेचे शोषण करतो तितकेच पटकन उष्णता सोडूनही देतो थोडक्यात काळा रंग उष्णतेचे लवकर शोषण करतो तसेच अभिसरणही लवकर करतो सारांश प्रारण हे उष्णता संक्रमणाची अशी पद्धत आहे ज्याला माध्यमाची आवश्यकता नसते औष्णिक प्रारण हे द्रव्यामधील कणांच्या औष्णिक गतीमुळे निर्माण होणारे विद्युत चुंबकीय प्रारण आहे सूर्याकडून हे जे विद्युत चुंबकीय आदान प्रदान होते जे पृथ्वीला तापवते